सुरू करत आपण. तर आजचं पहिलं पीक आहे ते आवळा. ह्याला दोन इंग्रजी नाव आहे, अँडोला किंवा आमला. शास्त्रीय नाव बघायला गेलं तर फायलॅन्थस इंग्लिका. फायलॅन्थस इंग्लिका. नंतर याचं कुळ युफोर्बियस, शॉर्ट मध्ये लिहिले मी युफोर्बियस म्हणजे कुटुंब. त्यानंतर उगम आशिया खंडातला उगम आहे. त्यानंतर हवामान तिथं प्रकृती तसंच ठेवणार आहे, उष्ण कोरडं हवामान आवश्यक असत. तरीही मी बघितलं उत्तर प्रदेशातल्या 10 अंश सेल्सिअस पर्यंतच्या कमी तापमानाचं नाही येऊ शकत, एवढं कमी तापमान असतो चांगल्या पद्धतीने. त्या ठिकाणी संशोधन केंद्र आहे लखनौ या ठिकाणी, त्या ठिकाणी हे प्लांटिंग बघितलं मी, त्यामुळं बऱ्याच ठिकाणी येत. त्यानंतर जमीन सर्व प्रकारच्या मृदा, त्यामध्ये फार चौकंद नाही. त्यानंतर जाती, या ठिकाणी बनारसी कृष्णा, त्यानंतर चकैया नावाची व्हरायटी. भरपूर कसे असतात काही ठरायला होतं कारण जास्ती लोक परत गोंधळ होत नाही. त्यानंतर अभिवृद्धी बी आणि डोळे कलम. त्यानंतर लागवड 7 मीटर बाय 7 मीटर म्हणजे 21 फुटावरती करतात. त्यानंतर पुढचा मुद्दा खते, 500 ग्रॅम नत्र. त्यानंतर 100 ग्रॅम स्फुरक आणि 100 ग्रॅम पालाश. त्यानंतर पाणी, सुरुवातीची 4 वर्ष पाण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया. त्यानंतर किड्स, त्याच्यामध्ये त्यानंतर रोग मनावरील इतके लिप्स पार्ट म्हणून इंग्लिश मध्ये त्याला, याला सेम बरोबर म्हणतात त्यांनी सांगतो बघा इतके. आणि शेवटी उत्पादन, तर या ठिकाणी 150 किलो प्रति झाड उत्पादन. आणि याची माहिती थोडक्यात आपण बघूयात. तर आवळा पहिल्यांदा ही माहिती आहे ती मोठ्या आवळ्याची, किंवा रवी आवळा नाही राय आवळा म्हणतात त्या आवळ्याची माहिती. पुस्तकावरती इमेज नाही. आपण हेरॉलॉजी जाहिरातीत बघतो बऱ्याच वेळेस, त्यावरती जो मोठा आवळा असतोय त्याची ही माहिती. तर इंग्रजी नाव अँडोला किंवा आमला आहे, शास्त्रीय नाव फायलॅन्थस इंग्लिका. तर हे जे काही झाड आहे तर संयुक्त पानं असतात, सर्वसाधारणपणे 10 ते 12 फूट वाढतं आणि विस्तार तेवढाच होऊ शकतो. बहुवर्षायी आहे आणि जेव्हा पुरेशी वाढ होते तेव्हा फांदीवरती संयुक्त पानाच्या तळाशी फळधारणा होते आणि अशी ही पक्व फळं काढून मग विशेष करून व्हिटॅमिन सीचा एक अतिशय चांगला स्रोत आहे, व्हिटॅमिन सी कंटेंटचा. ह्याच्याशिवायपासून खूप चांगल्या दर्जाची कॅन्डी बनते, ते आपण वापरू शकतो. बऱ्याचशा औषधामध्ये जो वापर केला जातो म्हणजे विशेषतः त्रिफळा चूर्ण जे बनतं, आवळा बेडा आणि हिरडा, त्यातला एक महत्वाचा घटक आहे आवळा. त्यामुळं ह्याची मोठ्या प्रमाणात शेती जर आपल्यापैकी कोण करणार असाल तर आपल्याही भागामध्ये शेतीची फायद्याची होऊ शकते. ज्या ठिकाणी उत्पादन कमी आहे, हलक्या जमिनी आहेत, तर त्या जमिनीमध्ये उत्पादन करून
मात्र इतरासारखं जर आपण विकणार असो पॉईंट टू पॉईंट, मी तयार केलं आणि विकलं, तयार केलं आणि विकलं, तर फायदा असू नका. हे त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण जर विकलं कॅन्डी केली तर किमान 200 रुपये किलोनी जाऊ शकतो. आणि बाकीच्या प्रोडक्टला पण आपण जर करार करून जर शेतीच्या माध्यमातून पुरवलं काही कंपन्यांना तर सुपर मार्केटला दिलं तर आणखीन प्रॉफिट मार्जिन वाढू शकतो. हा स्मार्टनेस आपला येत असेल तर स्वागत आहे. पण त्याच अनुषंगाने आपण जेवढी आवश्यक आहे माहिती आपण बघूया. पुढे जे पूर्वी देश सांगितलं उगमस्थान आशिया खंड, म्हणजे आपल्याच देशामध्ये उगम झालं आपल्या खंडामध्ये, त्याच्या लागवडीसाठी उष्ण कोरडं हवामान, या ठिकाणी सरसंपणे आपल्याला सांगितलं 10 ते 40 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये येऊ शकतं. भरपूर पाऊस पण त्याला चालतो, थंडी जास्त चालते आणि कोरडं हवामान देखील चालतं. कोरडं क्षेत्र किंवा कोरडं फळ देखून त्यासाठी घेतलेलं आहे. त्यानंतर जमिनीबद्दल सुद्धा फारशी चोखंदळता नाही, सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकतं. हलकी, मध्यम, मुरमाड, निचरा करणारी किंवा काळी जमीन, या जमिनीचं सामूह सर्वसाधारणपणे 6 ते 8 आहे अशा जमिनीमध्ये, किंवा त्यामुळे ज्या जमिनी 9 पर्यंत सामूत काहीच छारपडत स्थिती असेल तर त्याही जमिनीमध्ये येऊ शकेल अशी ह्या पिकाची नैसर्गिक क्षमता आहे. त्याचा वापर आपण जरूर करून घ्यायला हरकत नाही, तर तो केला तरी इतर शेतकऱ्याच्या पेक्षा वेगळा, इतर उत्पादनाच्या वेगळा करणं गरजेचं आहे, तर मग मार्जिन वाढेल. त्यानंतर आता जाती, म्हणजे कुठली व्हरायटी लावायची त्यासाठी माहिती, तर बनारसी, कृष्णा, चकैया ह्या 3 जाती आहेत. तर त्याला 2 जास्त प्रसिद्ध आहेत, त्या पाठोपाठ चकैया एक व्हरायटी आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि पुस्तकात जर बघा तर आणखी तुम्हाला 5 ते 6 जाती दिसतील, त्याचा प्रश्न आहे. आपल्या 2-3 येत असतात हे पुरेसं आहे. त्याकरता अभिवृद्धी, तर बियापासून अशा गोल बिया असतात त्यापासून अभिवृद्धी आपण करू शकतो. हे फळ भरतात मोठं करून दाखवते, त्यापासून केलं चालू शकतं. मात्र याच्यापासून तयार होणारी जी काही रोपं आहेत तर ती जातीवंत गुणधर्माची नसतात, म्हणजे फरक पडतो गुणधर्मामध्ये. त्यामुळं डोळेकलम पद्धतीनं करतात. डोळेकलम पद्धतीने करताना काय करतात, पिशवीमध्ये गावठी किंवा ह्याची रोपं तयार करून दिली बियापासून आणि ह्याच्यावरती कलम करायचं. अशा पद्धतीने चौकोनी पॅच डोळाचा वापर करू शकतो. पाचर कलम, भेट कलम वगैरे होत नाही, डोळा कलमाचा पॅच डोळा कलमाचा प्रकार या ठिकाणी वापरू शकतो. आणि याच्यामध्ये साल जी जाडसर असते तेवढं आपण कट करून त्यात बसवू शकतो आणि ते मग बांधायचं आणि जगल्यानंतर मग उर्वरित मग काढून टाकायचं, त्यापासून थोडं वाढवत जायचं. त्यानंतर आता लागवड, तर याची लागवड सर्वसाधारणपणे 21 फूट, 1 मीटर म्हणजे 3 फूट, 21 फूट बाय 21 फूट खड्डे घ्यायचे, 2 फूट लांब, 2 फूट रुंद, 2 फूट खोल, हे जानेवारी महिन्यामध्ये करायचं. 3 महिने वाळवायचं, एप्रिल अखेरला ते खड्डे भरायचे होते मृदा मिश्रणाने आणि पावसाळ्यामध्ये 1 वर्ष वाटेलं कलम लावायचं नर्सरीत लावणं, लक्षात येईल. तर अशी ही लागवण एकदा झाली की नंतर मग खताची मात्रा ही सरसरपणे प्रत्येक वर्षी, पहिल्या वर्षी थोडं कमी करून हळकत नाही, 5 वर्षाच्या पुढची ही सेट झालेली मात्रा आहे. 1/2 किलो नंतर 500 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम स्पुरद आणि 100 ग्रॅम पालाश म्हणजे तेल पोटॅश हे खत वर्षातून एकदा पावसाळ्यात द्यायचं, गोल रिंग करून माती आड करायची. त्यानंतर पाणी, सुरुवातीची फक्त 4 वर्षे पाणी देण्याची गरज आहे. पुन्हा पावसात जेवढं त्याला ओल मिळेल रडवरती येत, म्हणजे कसलंही मेंटेनन्सचा विषय आला नाही आहे. फक्त खोडकिडीचा थोडा त्रास होतो, तेवढं सांभाळलं की बाकीची काही समस्या नाही आहे. इथंपर्यंत झालं पाण्याबद्दल. आंतरपीक आपण त्यात घेऊ शकतो, कारण 2 झाडांच्या 21 फूट अंतर आहे. तर सुरुवातीची आणि झाड सरसरपणे वर्षातून किमान 4 ते 5 महिने विश्रांती अवस्थेत असतं, तेव्हा त्याला पानगळ पण होते आणि सावली पडत नाही म्हणायची. त्यामुळे नंतर सुद्धा आपण एखादा हंगामी पीक 3 महिन्याचं घेऊ शकतो, उन्हाळी भुईमुगसारखं पीक. आता जर तुम्ही हे आवळ्या झाड बघाल, आता त्यावरती फ्रुटिंग नाही आहे, आता फळधारणा नाही आहे, त्यामुळं अशा काळात आपण उत्पादन घेऊ शकतो. सुरुवातीला तर नक्की आपण म्हणजे मूग, मटकी, चवळी, भाजीपाला पिकं, फुलपिकं, आंतरपीक आपण घेऊ शकतो. फक्त आंतरपीक हे कोणत्याही परिस्थितीत मका किंवा ऊस घ्यायचं नाही, ते घेतलं तर आपल्या ह्या मुख्य पिकावरचा परिणाम होतो. ते सोडून बाकीची 3 ते 4 महिने देणारी पिकं कुठली आपण घेऊ शकतो, भाजीपाला घेऊ शकतो, फुलपीक घेऊ शकतो, मसाला पिकं आपण घेऊ शकतो किंवा कडधान्य पिकं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे त्यातून आपलं उत्पन्नाचा स्रोत एक निर्माण होते, साधन तयार होतं. त्यानंतर आता किडन रोगाकडे आपण यायचं आहे. तर याच्यामध्ये किडीमध्ये ही जे काही खोड आहे तर ह्याला आळी लागते, खोड किड म्हणतात त्याला. आणि कसं ओळखायचं, तर याच्या झाडाच्या शेजारी असा भुस्सा पडतो, म्हणजे घरामध्ये एखाद्या लाकडाला किला कसं असं पीठ पडल्या तर पडतं कडी, तशा पद्धतीनं पडतं. ह्याच्यावर ओळखायचं या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. मग ह्याच्यासाठी औषध परवा सांगितलं त्या पद्धतीनं रॉकेटची गोळे करायची कापसा, त्यामध्ये ते
त्या चंद्रा बसवायचे आणि बाहेरनं चिकाणं लिंपून घ्यायचं, त्या तुमचं बंदोबस्त होतो. अशा पद्धतीनं खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होईल. त्यानंतर दुसरा आहे तो पानावरील ठिपके, हा रोग आहे इतका काही मेजर नाही आहे, त्यातून बंदोबस्त आपण करणार असू तर डायथेनियम 45-22 किंवा बोर्डो ह्यातलं कुठलंही बुरशीनाशक किंवा सल्फर 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम टाकून, किंवा पंपाला 10 ग्रॅम टाकून, 10 लिटरच पंप असेल तर टाकून ते फावरून द्यायचं बंदोबस्त. आणि उत्पादन सांगितलं आहे, एका झाडापासून आपल्याला 150 किलो उत्पादन मिळतं. सांगली मार्केटला दर किमान 50 रुपयाचे थोडं दर असतो, 50 रुपये ते 200 पडलं तुम्ही त्याचं लक्षात येईल. आणि त्यापेक्षा मग काय सांगण्यामध्ये प्रक्रिया करून आपण विकलं, आवडा सुपारी होते, आलेपाक पण खूप चांगल्या पद्धतीने होते, आले आणि याचं कॉम्बिनेशन करतात काही म्हणजे फ्लेवरिंग करतात, त्याचा ज्यूस खूप चांगला पद्धतदार होतो आणि कँडी दूध अतिशय प्रसिद्ध. म्हणजे हे आपण ह्यातनं स्मार्टनेस आहे, बऱ्याच सांगणं असतं पण रोग कळत नाही किंवा आपण तेवढ्यापुरतं फक्त तिथपर्यंत जातो आणि आपली आपली भूमिका आपण संपवतो. इतकं एकदम शॉर्ट नाही आहे की जसं आता मी 12वीचा पेपर घेतोय म्हणजे उजळणी किंवा परीक्षा चालू आहे इंटरनल लेवलची, तर आता प्रश्न जो पडतो परीक्षेत तो ह्याच्या आधी पण आपण विचारू शकतोय ना. मग स्मार्टनेस ती आहे, अभ्यास करताना आपण कशा पद्धतीनं करायचा आणि ह्या अभ्यासाचा वापर फील्डला कसा करायचा हा स्मार्टनेस आहे. लक्षात आहे बघा, तत्वज्ञान म्हणून सगळ्या ग्रंथांमध्ये, मग त्याचा वापर आपण केला तर तत्वज्ञानाचा उपयोग, नसेल पुस्तकाचं राहते, लक्षात येईल काय. त्यामुळे ह्या माहितीचा ह्या ज्ञानाचा उपयोग प्रॅक्टिकली आपण करायला पाहिजे, कळेल ना. म्हणजे आपली भूमिका कशी असते, समजा आपल्याकडे 5 एकर आवड्याचं प्लांटिंग आपल्याला करायचं आहे आणि आपण काम करतोय, तर त्या ठिकाणी आपलं सगळं असेल की कुठली व्हरायटी निवडायची, किती अंतरावर लावायचं, खतं कुठली घालायची, पाणी कधी द्यायचं, काढणी कधी होते, पुढे मार्केटिंग कसं करायचं, हे सगळं सामान्य मजूर करत नाही, हे लक्षात ठेवा. मी म्हणणारा शेतकरी सुद्धा त्याला सगळं माहीत नसतं, हे आपल्याकडून अपेक्षित आहे, त्या अनुषंगानं आपण हे कलेक्शन करणं, हे मी तुमच्यासमोर मी अपेक्षा व्यक्त करतोय. त्यासाठी मग भले काय ऍड्रेसेस गोळा करणं, माहिती गोळा करणं, संकलन करणं सगळं ओघाण येते, ते थोडंफार 1-2 पिकाचं करा म्हणजे पुढं कळेल. ठीक आहे का शंका आहे? तर पुढं आपण जाऊ, पुढचं पीक येईल. तुम्ही असं बसू नका, मी हे शॉर्ट ऍक्सन घेणार आहे. तुम्ही लिहिलं नसेल तर मग त्याला अंक टाकून चालू आहे मी हा एस वापरणार. आता मराठी नागपूरच्या पिकात काय आहे, चिंच. चिंच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 10वीपर्यंत इंग्रजी का लॉक पडतो इथं, टमॅरिंड म्हणतात. शास्त्रीय नाव टमॅरिंडस इंडिका आहे. लक्षात येईल. त्यानंतर हवामान, तर चिंच आपल्या भागामध्ये काय आपल्याला माहित नाही असं नाही, कारण आपल्या भागामध्ये शेती खूप चांगल्या पद्धतीने होते. मग आपल्याकडे कुठे 5 एकर चिंचेची बाग आहे, 10 एकर चिंच बाग असं दिसणार नाही. त्यामुळे अहमदनगर भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात चिंच होते. कमी पाऊस आणि हलकी जमीन, कमी पाऊस गरजेचा आहे. कोकणामध्ये पण काही झाडं दिसतात नाही असं नाही, मात्र ती जी क्वालिटी आहे तर त्यापेक्षा कोरड्या भागामध्ये जास्त चांगली क्वालिटी येते. किंवा कर्नाटक भागामध्ये धारवाड परिसरात चिंचेची लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्याच्यावरून काही जाती पण तयार केलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये योगेश्वरी नावाचा प्रसिद्ध आहे, योगेश्वरी चिंच. आणि धारवाड, धारवाड हे कर्नाटक राज्यातील एक ठिकाण आहे, ज्याने कृषी विद्यापीठ आहे, दापोलला कसं आहे, राहुरीला कसं आहे तसं, त्यांनी ते नाव दिले कारण ती व्हरायटी तयार केली देऊ शकतो. त्यानंतर अभिवृद्धी, सॉरी मृदू काष्ट कलम. त्यानंतर लागवड 10 मीटर बाय 10 मीटर. त्यानंतर 1600 घेतो समोर लिहिलेलं आहे. ठीक आहे, जर बघूया तर चिंच सर्वांना माहिती आहे, ही पण संयुक्त पानाची आणि भरपूर उंच वाढणारी प्रजाती आहे. आता आपल्याकडे जे काही चिंचेच्या
म्हणजे चिंचेची काही झाडं आपली सगळ्यात मोठी झाडं माझ्या माहितीनुसार नृसिंहवाडीचं सरोड आहे, शिरोळ नृसिंहवाडी, तर त्याच्या परिसरामध्ये खूप मोठी झाडं जर अलीकडे तुम्ही गेला असाल महिन्याभरात किंवा 2 महिन्यामध्ये तर ते झाड आता कट करतात, रस्ता रुंदीकरण होत आहे. किंवा काही गावामध्ये नदीच्या शेजारी मोठी झाडं तुम्हाला दिसतील की ज्यांची वय माझ्या माहितीला 100-100 आसपास वयोगटातील जी झाड आहेत, तर त्या ती ज्या जाती आहेत त्या जुन्या जाती आहेत. ह्या जर बघाल तर योगेश्वरी धारवाड एवढ्या पण वाढत नाही, तरी सुद्धा त्याचा पसारा मात्र 10 by 10 meter 30-30 feet सांगितलेला आहे. अनेक वर्ष जगणार आणि अतिशय काटक असं हे चिंच आहे. त्याचा उपयोग सर्वांना माहिती आहे, चिंच कोहळा किंवा दररोजच्या आपल्या आहारामध्ये ऍसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून पारंपरिकरित्या ज्या ठिकाणी कोकणामध्ये विशेषतः आमसूर वापरतो, आपल्याकडे पण आपण आमसूर वापरतोय, त्याच्याऐवजी चिंच हे दोन्ही आपण वापरत असतो. किंवा भेळमध्ये चिंच कोहळा किंवा काही डिशेसमध्ये त्याचा वापर करतात. त्याच्यापासून जेली खूप चांगली बनते, चटणी पण बनू शकते चांगल्या पद्धतीनं. आणि टमॅरंड प्रोसेस करून आपण पेस्ट स्वरूपात सुद्धा देऊ शकतो. त्यानंतर कँडी बनते याच्या खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे स्टिकला लावून विक्री करतात बघा, तो खूप चांगला व्यवसाय आहे. का हॉटी मी जर केला म्हणजे आपल्या कॉलेजचं नाही, जवळच्या वारणा कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांना तो इंडस्ट्री सेट केली होती पॉश फिलिंग करून विक्री करण्याची, आणि तो 2-3 राज्यामध्ये विकत होता आणि पण केलेले माझ्यासाठी संबंधित आहेत. तर हेच महत्वाचं आहे, चिंच का सगळेजणच करतात, सगळेजणच बघतात, मग त्यातलं वेगळं पण शोधून करणं, प्रोडक्शन करायचं ह्या दृष्टीने बघा, प्रोसेसिंग करायचं तर थोडं पुढच्या वर्षाचा तिसरा पेपर आपल्याला लवकर अभ्यासावा लागेल, वाचावा लागेल. तर हे चिंचेचं इंग्रजीवर सांगितलं, शास्त्रावर सांगितलं, कुल सांगितलं, उगमस्थान आफ्रिका, तिथून आपल्या देशामध्ये येणाऱ्या व्यापाऱ्याने ह्याची लागण केली. नावामध्ये इंडिका असं झालं की थोडी आफ्रिकेतली चिंच वेगळी आणि आपल्यातली वेगळी. आपण एका टाटाच्या गाडीचं नाव इंडिका आपण बघतोय, त्यांनी तसं काय नाव दिलं तर ती कंपनी काय क्लेम करते, ही जी काही गाडी बनली ती पूर्ण भारत देशामध्ये बनलेली आहे म्हणून इंडिका. तसं इंडिजिनस टू इंडिया समजून शास्त्रीय नावामध्ये देण्याची पद्धत असते. तर आफ्रिका उगमस्थान कसं आपला हे आता येऊन परत बदल होऊन भारतीय चिंच म्हणून वेगळी मार्केटला दिसते, त्याच्यावरून दिलं ना. हवामान अतिशय कमी पावसामध्ये येतं, कमी पाण्यामध्ये येतं, हलकी जमीन, म्हणजे ज्या जमिनीमध्ये हंगाम पिकं असं येणार नाही, ज्वारी बाजरी गहू अशाही जमिनीमध्ये येऊ शकतं. ज्या ठिकाणी कुसळ म्हणतोय आपण महाराणावरती, त्या ठिकाणी हे पीक येऊ शकतं, ती खासियत आहे. म्हणजे हे अशी भरपूर पडीक जमिनी आपल्याकडे अजूनही आहेत, ते जर कन्वर्ट होणार असते या निमित्तानं तर ह्यासारखी दुसरी पिकं नाही आहेत. म्हणून त्यानंतर सांगितलं जातीबद्दल, योगेश्वरी धारवाड ही जातीची नावं का माहीत पाहिजे, तर आपण हे समजा एका ठिकाणी लागवड करणार आहोत, कुठली व्हरायटी निवडायची त्यासाठी हे नाव असतं, कुठल्या व्हरायटीचं आपण ऑर्डर करायची. त्यानंतर अगदी होती मृदू काष्ट कलम, आता हे कसं करायचं, मिळणाऱ्या चिंचेपासून रोपं तयार करून घ्यायची, त्याच्यावरती 5 कलम पद्धतीनं कलम करा. आंब्यामध्ये कोणी कलम करतात तशा पद्धतीने दाखवलं. लागवड 10 by 10 meter असं सांगितली, नेहमीचं पद्धत आहे, खड्डे घेणं, भरणं, लागण करणं, 1 वर्ष वाढलं रोपं लावायचं. खतं बघा अतिशय कमी डोस आहे, ते 5 किलो शेणखत आणि 1.25 gram नंतर 1.25 gram स्पोर्ट आणि 1.25 gram पाला पाचशे एकदा द्यायचं. पाण्याचं बघा तर सुरुवातीचे काही वर्ष पाणी पण द्यावं लागतं 5 वर्ष. त्यानंतर ह्याच्यामध्ये पण खोड वाळ्याचा त्रास होतोय आणि वाळूचा एक त्रास होतोय, त्याचा आपण जरी बंदोबस्त नाही केला तर फार मोठा अडचण, म्हणजे फार मोठी अडचण येत असेल. खोड वाळीचं बघा त्यांच्या पद्धतीनं सरकारचे गोळे करून त्यात बसवायचे, वाळवी फक्त खरवडून काढायची आणि त्यावरती औषध फवारणी करायची, निवारणी वापरायची, आणि पाणी शक्यतो जर देता आपल्याला आपण बागायती करणार असू तर मग वाळ्याचा प्रॉब्लेम होत नाही. पानावरील ठिपकेचं कसं रोग सर्व कुठला नाही आहे, डॅश करायला जाते आणि एका झाडापासून 200 kilo एवढं वजन मिळतं चिंचेस, आणि ते मार्केटिंग जर आपण व्यवस्थित केलं तर खूप मोठा फायदा पण होतो. म्हणजे ही झाडं अशा ठिकाणी लावलं की त्या ठिकाणी त्याच्या आधी 1,000, 2,000, 5,000, 10,000 rupees उत्पन्न येत नव्हतं, अशा ठिकाणी ते झाडं लावून निघालेलं उत्पन्न आहे. आणि ज्यांच्या बागा आहेत त्यांनी पुन्हा मार्केटिंग चांगलं केलं, प्रक्रिया करून विक्री केली, तर आणखीन त्याचं प्रॉफिट मार्जिन वाढतं, ते वेगळंच आहे. म्हणजे आहे जिथंपर्यंत सेट तिथंपर्यंत करण्यासाठी आपण हा अभ्यासक्रम शिकत नाही, लक्षात ठेवा. जिथंपर्यंत सेट आहे तिथंपर्यंत करण्यासाठी शिकत नाही. किंवा ऊसा उदाहरण सांगितलं, ऊस तुमचे वडील जर किंवा पालक 70 tons काढत असतील एकरी, तर तुम्ही हा अभ्यासक्रम करू. ऊस हे हॉर्टिकल्चर क्रॉफ्ट नाहीये, पण ही माहिती आपण तिकडे वापरू शकतो. जो टोमॅटो शेती करू शकतो, विशेष करून ढोबीबिरी शेती करू शकतो, त्याला विशिष्ट स्किल आहे, तो नक्की ऊस शेती करू शकतो. तेवढा कॉन्फिडन्स बघायला काहीच हरकत नाही. मग तो जर तुम्ही हे शिकून जर तुम्ही तुमच्या उत्पादन जर 75, 80, 100 पुढे जर नेलात तर मग ह्या कोर्स सोपे झाला. अगर तसं अपेक्षित आहे लक्षात, तुम्ही जे शिकताय इथपर्यंत सेम प्लॅटफॉर्म आहे, तिथून पुढे आपल्याला जायचं आहे.
लक्षात आहे, म्हणजे तो डायव्हिंगचा एक स्विमिंगचा एक प्रकार आहे बघा, प्लॅटफॉर्म वरती जाऊन असतो तो तैराक असतो, तो उडी मारतो असं एका पायाने जम मारतो, हवेत जाऊन अशा काही उड्या मारून तू असे कोलाटी घेऊन तू खाली उडी मारतो. तशा पद्धतीने ते डायव्हिंग बोर्डवर तुम्ही जम्प करावा असा अपेक्षित आहे. त्यासाठी सगळं हे आपण बघायला नाही तर मग सगळे शेती करता सगळं चालूच आहे, त्यातलं वेगळं पण शोधून त्याच्या पुढे जाणं अपेक्षित आहे जे असेल ते क्षेत्रामध्ये. ह्याच्यामध्ये असं नाही काहीतरी वेगळं पण व्हावं कळावं हे आपल्यासमोर त्या दृष्टीने मांडतो. हे जरा चिंचेच आता इकडं अधिक न मांडता मी थोडं धंदो घेतो वेळ कमी पडला असं वाटतं. पुढचं तिसरं पीक आहे ते जांभूळ. तर जांभूळला इंग्रजीमध्ये जामून असं म्हणतो. हे सुद्धा महत्वाचं पीक यासाठी आहे कारण आज बघतोय आपण की बऱ्याच ठिकाणी डायबिटीसचे पेशंट खूप वाढलेले आहेत. तर जांभूळ सिरप किंवा जांभळाच्या बियापासून चूर्ण करून ते जर औषध वापरलं तर ते डायबिटीस विकारावरती मधुमेह विकारावरती खूप चांगलं करून खाईल. तर सीजीजीएम क्युमिनी असं शास्त्रीय नाव आहे. जामून सीजीएम क्युमिनी शास्त्रीय नाव, युजेनिया जांभूळण असं दुसरे अनेक नाव आहे पण एक लक्षात ठेवा दोन काय पाहिजे तसं काय नाही. त्यानंतर थोडं तिकडून मी सांगतो आता. त्यानंतर मिरटेस याचं कुळ आहे, कुळ मिरटेस उगम सर भारत देश आहे, आपल्याच देशाचा उगम पावतो ठीक आहे. त्यानंतर ह्याच्या लागवडीसाठी उष्ण समशीतोष्ण हवामानाची गरज आहे. जांभळाची शेती बेळगाव परिसरात खूप चांगल्या पद्धतीने होते, त्याने पाऊस नक्की चांगला पडतो. कोकणामध्ये होऊ शकते, घाटावरती होऊ शकते, कोरड्या भागामध्ये होऊ शकते. जमिनी सर्व प्रकारच्या जमिनी चालतात. त्या सुद्धा असंच आहे, जांभळापासून जेली करून आपण विकली जांभळा जेली खूप चांगल्या पद्धतीने होते, पैसे चांगले होते. जांभूळ फळं आहे तशी विकायची पण देते मग पैसे जास्त होते, तो स्मार्टनेसचा खूप जास्त होतो. त्याच्यात सगळ्यात प्रश्न होता की बहाडोली नावाचा प्रसिद्ध कोकण बहाडोली असं पूर्ण नाव आहे, तिथे शॉर्ट मधील दामोद विद्यापीठाने जाहीर केली जाते तर बहाडोली प्रसिद्ध जात आहे. ह्याच्यापासून त्याचं वैशिष्ट्य काय की ह्याच्या बिया असतात त्या बहुगर्भीय असतात. बहुगर्भीय म्हणजे काय, बियापासून जरी आपण रोप तयार करून लागण केली तर त्याच्या माती सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये उतरतात किंवा भेट गरम केलं तरी चालू शकतं, त्यामुळे फारशी अडचण नाही आहे. त्यानंतर अभिवृद्धी केलेली झाड रोपं एक वर्ष वाढलेली 10x10 मीटर लावायचे, खताची मात्रा 150, 125, 125 आहे आणि पाण्याची व्यवस्था जर बघितली तर फळधरणा होताना पाणी द्यायचं. तर जांभळाचं उत्पादन केव्हा येतं माहिती आहे, साधारण एप्रिल मे जून आणि जुलै पर्यंत जास्तीत जास्त विशेषतः पाऊस सुरू झाला की त्यावेळी ती होते मग ते खाऊ शकत नाही. आपण उन्हाळ्याच्या शेवटी ही फळं येतात मार्केटला, त्याच्यामध्ये फळभाषेचा त्रास होतो. मग त्या पद्धतीनं करोड भाषेच्यावरती बसून अंडी घालतो आणि मग त्यातून अळी तयार होऊन नुकसान होत असतं, त्यासाठी आपल्याला कीटकनाशक फवारणी बंदोबस्त आपण करू शकतो. त्यानंतर पाणी खाणाऱ्या अळीचा पण त्रास त्या ठिकाणी होतो. काय खूप मोठी मेजर असं की नाही कारण पाण्यात खाऊन जर बघा तर तुम्ही विशेष वेगळ्या चव असेल तर कडवटपण असतो, त्यामुळे जास्त मोठा त्रास होत नाही तरी सुद्धा होऊ शकते त्यामुळे म्हणूनच दिलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला निवारण किंवा निवारण औषध फवारून द्यावं. फणकूस रोग एक आहे, फळाला बुरशी लागून समस्या होत असते, ती गोडवा पण असल्यामुळे तो होते, त्यासाठी सुद्धा आयुष्य गोड फवारून द्यावं. पान ठिपके हा पुढचा रोग सांगितला म्हणजे तोही मेजर नाही आहे आणि एका झाडापासून आपल्याला 100 रुपये उत्पादन मिळतं. तर एवढी जी माहिती सांभाळा संबंधी काय शंका आहे बघा तुम्हाला थोडं फास्ट मी घेतले ते ठीक आहे. अजून 15 मिनिटात शेवट जरी काढली थोडं स्लो चालेल. त्यानंतर आता पुढचं पीक आहे ते कवड. तर कवडला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, ऍपल. ऍपल हे बरोबर आहे पण तिच्या आधी नाव लागतंय पुढे ऍपल. सफरचंद लाकडी सफरचंद मराठी आपण म्हणू शकतो, लाकडासारखं सफरचंद म्हणजे उड्या ऍपल. हे कवटात इंग्रजी नाव. त्यानंतर शास्त्रीय नाव फेरोनिया लिमोनिया, फेरोनिया लिमोनिया. तर ज्याला बुद्धीचा कॉन्फिडन्स आहे की नाही, काय वेळ म्हणतो की तुम्ही मला काही सांगा मी पाठ करून दाखवतो, तिने दररोज अशी 5 शास्त्रीय नाव पाठ करायचे 5. तुम्हाला आयुष्यभर ते फायद्याचे होईल. आता मी जेव्हा कॉलेजला असताना वाचले की ते एकदा हे पाठ झालं की विसरत नाही मला. ज्याला बुद्धीचा गर्व आहे की नाही ते दररोज 5 शास्त्रीय नाव पाठ करा. 5 फळांची करा, वनस्पतींची करा, फुलांची करा, काय खूप चांगलं कलेक्शन होऊ शकतं, खूप चांगलं. त्यात इन्सेक्टची जर तुम्ही पाठ केला म्हणजे मग तुम्हाला काल सांगितलं होतं की माणसाचं शास्त्रीय नाव, तसं नागतोड्या शास्त्रीय नाव आहे,
त्यानंतर आता हे सांगितलं की वाळवी शास्त्री नाव आहे, तिची नावं थोडीशी अवघड असतात, ती जर तुम्ही पाठ करू शकत असाल तर मग आपलातून काम आहे. माझे एक मित्र आहेत की त्यांना तसा खूप कॉन्फिडन्स मोठा होता, ते म्हणायचे की दररोज मी 40 शास्त्री नाव दररोज मी पाठ करतो आणि ते लक्षात ठेवतो, दररोज 40 म्हणजे विशेष बुद्धिमत्ता पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं कधी की आपल्यासमोर मी 4 लिहिले, थायलंड सिंधिका, टमॅरोन सिंधिका, सिजिम क्युमिनी, फिरणे अलिमोनियम, हे तुम्ही आज पहिल्यांदा पाठ करा, उद्या त्याचं किती आठवतात बघा, किंवा आठवण किती आठवतात बघा. असे दररोज एक 4 नवीन नवीन शोधायची आणि पाठ करायची. उच्चारा थोडासा अवघड असते आणि मग त्याचा काही उपयोग असं नाही, त्याचा उपयोग तुम्हाला होते. बोर्ड परीक्षेला एखादं शास्त्री नाव नक्की विचारलं जातं, टोमॅटो शास्त्री नाव आहे, फुलकोबीचं आहे, पान प्रत्येक पिकाचं असतं. तर एक म्हणजे वेगळंपण म्हणून तुम्ही जर तुमच्या स्वतःमध्ये जर डेव्हलप करणार असाल तर ही चांगली संधी आहे. त्यानंतर कूळ, तर याचं कूळ आहे ते रोटेसी कूळ आहे. त्यानंतर उगमस्थान आशिया खंड, तर आपल्याच देशामध्ये उगम पावत होती ते सुद्धा बऱ्यापैकी निग्लेक्टेड क्रॉप आहे, कारण कवटापासून फक्त कवटाची आपल्याला चटणी तेवढीच माहिती आहे का, दुसरं काय माहिती आहे? कवटा चटणी तेवढीच माहिती आहे प्रॉडक्ट, तर कवटापासून जेली खूप चांगली बनते, जेली ते सुद्धा मार्केटिंग खूप चांगलं होऊ शकतं. त्यानंतर याच्यासाठी लागणारं हवामान बघूया आपण, तर मध्यम प्रकारचं हवामान हे सुद्धा औरंगाबाद परिसरातली जी जास्त शेती आहे. मग तुम्ही नरसेवाडे जर गेलात तर तुम्हाला कवट भरपूर मिळतं, कारण त्या परिसरातून विकायला येऊन कवटापासून एकतर त्या ठिकाणी जेली तिथे बनवून विकत नाही, काय प्रॉडक्ट असतो सांगा बरं कवटापासून म्हणलं तर कवट बर्फी आहे, कवट बर्फी विकतात ते, कवट फळं पण मिळतात, काही लोक घेऊन जातात पूजेसाठी वापरतात आणि घेऊन मग चटणीपर्यंत आपण ते वापर करतोय. मग ते आपण जेली खूप चांगली बनते आणि फायद्याचं आहे, म्हणजे कॅल्शियम कंटेंट त्यामध्ये चांगला आहे, लोहाचं प्रमाण चांगलं आहे, त्या अनुषंगाने वापर करणार असं निश्चित चांगला स्रोत आहे. त्यानंतर जमीन बघा, अतिशय हलकी जमीन लागते, अतिशय हलकी जमीन. त्यानंतर याच्यामध्ये दोन जाती आहेत, एलोरा, एलोरा केव्हा कुठं आहे सांगा बरं, एलोरा लेणी कुठं आहे, एलोरा ठिकाण कुठं आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यावर दिलं नाव सिलेक्शन करून ती जात काढली, एलोरा आणि CH19 हे दोन जाती प्रसिद्ध आहेत. त्यापैकी जाती म्हणून आपण नवीन लागवड करू शकतो. त्यानंतर अभिवृद्धी बघा, त्याच्यामध्ये अभिवृद्धी बियाणे डोळा कलम दोन आहे, शक्यतो यापेक्षा डोळा कलम पद्धतीनं पुढे जावं, डोळे कलम चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळतं. लागवडीची अंतर आहे ते 10x10 मीटर, हे सुद्धा त्याचा पसारा मोठा असतो. सगळ्यांना आपल्या एक झाड आहे तर गुरुकुलच्या कॅम्पसमध्ये गेटला, त्याचं पसारा तसा कमी आहे कारण त्याचं वाढलेलं आहे, थोडी व्हरायटी मिळली आहे, लहान फळ आहे. मोठी फळं आणि आमची आपल्या इथे एक झाड होतं, म्हणजे साधारण 10 वर्षापूर्वी जवळजवळ त्यानं एवढा अंतर व्यक्ती करत 30-30 फुटा, ते झाड म्हणजे इतकी मोठं वाढतं. त्यानंतर किंवा तुम्ही गावात बघितलं असं सगळं लक्षात घ्या, म्हणजे दोन हे अंतर काय ठेवतात तर एकमेकाला त्या पाण्याचा स्पर्श व्हायला नको, एवढा अंतर ठेवलं असतं. तर बाकीची ज्यामध्ये सगळी नेहमीसाठी टेक्नॉलॉजी आलीच, आंतरदेखील करणं, बाकीचं व्यवस्थापन करणं, वापर करणं उघडणं. त्यानंतर खताची मात्रा 400 ग्रॅम नत्र, 700 ग्रॅम स्फुरक आणि 250 ग्रॅम पालक आणि 5 ते 10 किलो शेणखत, एवढं दिलं तर खताची गरज पूर्ण होते. हे कशाचे निगडीत केलं, तुम्ही एका झाडापासून 200 फळं घेणार असाल तर एवढं खत पाहिजे, तुम्ही 100 फळाला समाधान असाल का नाही, त्याला एक चिमूट वर्ष खत घालायची गरज, जेवढं काही मातीबुद्धाला मिळेल तेवढं ते 100 फळ नक्की देतात. म्हणजे कुठल्याही ठिकाणी खताची मात्रा सांगितली असते ती उत्पादनाशी निगडीत असत. जसं तुम्हाला मी सांगितलं की 40 टन ऊस उत्पादन करायला लागतं, जास्त घ्यायला लागणार 70 टन करायचं खत वाढवावं लागेल, 100 टन करणार असाल तर वाढवावं लागेल, 120 ला त्यापेक्षा वाढवावं लागेल, लक्ष येते ना. तर ही खत मात्रा आहे ती उत्पादनाशी निगडीत राहते. त्यानंतर याच्यामध्ये पाण्याची अजिबात गरज नाही, त्यानंतर पान खाणं गाडीचा त्रास होतो, याच्यामध्ये पान खाणं गाडी ती पण काय मेजर नाही, साधे कीटकनाशक फॉर बंदोबस्त करू शकतो. कीड फक्त एक आहे तेवढी, रोग कुठलाच नाही की एका झाडापासून 200 फळं आपल्याला मिळतात. 200 फळं ही अशी फळं आहेत किंवा असं उत्पादन आहे की त्याच्या पूर्वी तिथून काही उत्पादन मिळत नव्हतं त्या झाडात, अशी उत्पादन ते त्याचं वेगळं पण आहे. तुम्हाला ऊस शेती बंद करून त्यातलं कुठलं पीक करा कोणीही सांगणार नाही तुम्हाला. ऊसासाठी जे प्रसिद्ध राहणं आहे म्हणजे एकर पासून आपण जर 100 टन उत्पादन काढत असलो, 100 टन
आज आपण 28 रुपये दर जर घेतला तर 2,80,000 आपलं उत्पन्न येते. 1,00,000 खर्च जर सोडला 1,00,000 रुपये म्हणतो बरं का, तर 1,80,000 उत्पन्न येतं त्या ठिकाणी एका एकरपासून. एवढं उत्पन्न तुम्ही ह्यापासून येणार नाही, म्हणजे कवटापासून येणार नाही. मात्र अशा जमिनीमध्ये ही पिकं करायची की ज्या ठिकाणी 10,000 उत्पन्न येत नव्हतं, त्यासाठी सगळी कोरडवाची टेक्नॉलॉजी. काय शंका बघा तुम्हाला.